अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः गोपीजाय नमः नागसिंहाय नमः शिवाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः प्राणायामः श्रीमन्महागणाधिपते नमः शुक्लाम लक्ष्मीपते स्मरामि ओम महापुरुष से समस्त विश्वव्यापी सर्वसंभवतानां स्थैर्य धैर्य वीर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पद पुरुषार्थ सिद्ध्यर्थं भक्ति ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं श्री भरत शत्रुघ्न हनुमत समेत श्री सीतारामचंद्र कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं श्री महाला महारुद्र मारुति कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं अद्य पूर्व संकल्पित एकादश कोटि श्री हनुमान चालीसा पाठ अंतर्गत अद्य महाराष्ट्र स्थित सर्व भक्तानां हनुमान चालीसा पठन सर्व भक्तानां हनुमान चालीसा पठन उद्दिश्य श्री सद्गुरु सन्निधौ तेषां नाम तेषां नाम वाचन पूर्वक पठन संकल्पमहं करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महानृपति स्मरणं च करिष्ये सद्गुरु स्मरणं च करिष्ये वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि महाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो रामचंद्र सर्वस्वे रामचंद्रो गुरु नानक जाने दैव जाने दक्षिणे लक्ष्मणस्य स्वामी कुजनकात्मज गुरो मारुतिस्य तमुन्दे गुणगणम नोचम मारुतिवेदम जेयप्रियं बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं मानवयुक्तं मुख्यं शरणं प्रपद्ये प्रार्थनां समर्पयामि लीलापदे अहं धनुजवनकुशां सकलगुणनिधानं रघुपति प्रियभक्तं वासजातं नमामि श्री हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ विदेहा परिचारोनी प्रपंच मुमुक्षु जनार्दन अध्यात्म चर्चा करोनी भूलोक दे मैं प्रीति नमस्कार क्या ब्रह्म चैतन्य मूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज अनुग्रहाने सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज अनुग्रहाने गेल्या 37 वर्षापासून सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्थिरपादुका मंदिर श्री क्षेत्र हिंबळी चैतन्य आश्रम येथे सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या दिव्य सान्निध्यात श्री महाराजांना आवडणारे आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत मुख्यतः नामस्मरण उपासना अन्नदान गोरक्षण हे सगळे त्याशिवाय महाराजांच्या तत्वज्ञानाला अत्यंत पूरक असलेल्या आणि तत्वज्ञानाचं प्रतिपादन करणाऱ्या म्हणजे परम पूज्य श्री गणसरी बाबांच्या वाङ्मयाचे प्रचार सुद्धा चाललेला आहे. याशिवाय मुख्यतः मी परवा सांगितले की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही बघतो आहोत की आमच्या भारतामध्ये लाखो लाखो मंदिर आहे आणि लाखो आश्रम आहे आणि तसेच मोठमोठे मठ आहेत आश्रम आहेत मंदिर आहेत त्या सगळ्यांचे एवढे खूप म्हणजे एक एक मठ मंदिर वगैरे केवढे आहेत की त्यांना पाहिले तर कित्येक करोड रुपये खर्च करून त्यांनी त्यावेळी कित्येक कोटी खर्च करून त्यावेळी त्यांनी बांधलेले आहे. पण या सगळ्यांचे खरे महत्व कशामध्ये आहे या सगळ्यांचे खरे महत्व समाजाला म्हणजे अध्यात्म शिकवण्यामध्ये आहे. अध्यात्माशिवाय माणसांना कुठल्याही परिस्थितीमध्ये असलेल्या माणसांना अध्यात्माशिवाय समाधान नाही हे शतसिद्ध आहे. आपण वैज्ञानिकदृष्ट्या पुष्कळ जरी अन्वेषण केलं आणखी पुष्कळ आम्ही साधलो आहोत संशोधन केलेलं आहे पुष्कळ मोठमोठे यंत्र तयार केलेले आहे म्हणजे राक्षसाप्रमाणे काम करणारे दैत्याप्रमाणे काम करणारे यंत्र तयार केलेले आहोत. आणखी माणसांच्या शरीराला 24 तास अनेक प्रकाराने सुख देणारे यंत्र अनेक प्रकारचे ते सामग्री म्हणजे साधन आम्ही तयार करून त्या सगळ्यांचे सगळ्यांना आपल्या प्रपंचामध्ये आणण्याचे आम्ही 24 तास कल्पना करीत आहोत आणि जे काही आपल्या प्रपंचामध्ये आलेले आहे त्या वस्तूतून त्या म्हणजे त्या पदार्थातून वस्तूतून आणि त्या परिस्थितीतून सुख भोगण्याच्या पदार्थात कोटीचे आम्ही प्रयत्न करीत आहोत. तरी सुद्धा एक विश्वास एक अटल म्हणजे काय सिद्धांत सिद्धांताचा अनुभव काय आहे की माणसांना खऱ्या म्हणजे करोडो करोडो मधले थोडेसे अंश ते वापरून हे जग निर्माण करत आहे. या विलक्षण जगाला निर्माण करण्यामध्ये त्याची शक्ती त्याचे जे सौंदर्याची कल्पना त्याचे जे विलक्षण म्हणजे ती प्रतिभा हे सगळे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. अशी ती शक्ती जी आहे ही शक्ती तर आधार घेतल्याशिवाय ही शक्ती आपल्या जीवनामध्ये उतरून आल्याशिवाय ही शक्ती आपल्यामध्ये आहेच पण आम्ही त्याला विसर त्या शक्तीला विसरलेलो आहोत.
त्याच्याशी आमचा संबंधच आम्ही म्हणजे जवळपास म्हणजे आम्ही मोडून तोडून घेतलेलो आहोत, मोडून घेतलेलो आहोत, त्याच्याशी आपला संबंधच राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही या देहबुद्धीचे जीवन जगत असलेले असल्यामुळे या देहबुद्धीचं जीवन कसे असले तरी सुद्धा ते विकारी आहे आणि त्याच्यामध्ये सारखे विकार होत असतात आणि काहीतरी तोडमोड होत असतात आणि शेवटी नाश पावत असतो. या शरीराच्या आधारावर आम्ही आपले जीवन सुखी करून घेण्याची धडपड किती जरी करत राहिलो आयुष्यभर, आम्ही कोट्याधीश असो किंवा आणखी काहीतरी मोठे अधिकारी असो, श्रीमंत असो किंवा काहीतरी सुंदर म्हणजे आपले शरीराने सुंदर असो आणि हृष्टपुष्ट असो, काहीतरी आमच्यामध्ये पुष्कळ करार असो, पण हे सगळे जे आहे अज्ञानातून निर्माण झालेले ज्ञान आहे. या अज्ञानातून निर्माण झालेले ज्ञानाने कधीही आपल्याला समाधान मिळणार नाही. रात्रीच्या म्हणजे स्वप्नामध्ये आम्ही जर समजा रात्री स्वप्नामध्ये आम्ही म्हणजे डबल डिग्री घेतली, समजा काहीतरी MBBS झालो, MD झालो किंवा IAS झालो, DC झालो, प्राईम मिनिस्टर झालो, चीफ मिनिस्टर झालो आणि सकाळी उठल्यावर त्या मिनिस्टरशिपचे त्या अधिकाऱ्यांचे त्या म्हणजे शिक्षणाचे काहीही तसे उपयोग होत नाही. जागृत अवस्थेतल्या जीवनाला रात्री स्वप्नातल्या जीवनाचे काहीही उपयोग जसे नाही, तसे आम्ही जे जीवन जगत आहोत ते जीवन खऱ्या अर्थाने समाधानाच्या दृष्टीने आपल्याला काहीही उपयोग नाही. पण काय करायला काय आहे तरी सुद्धा याच्यामध्ये भगवंतांनी अशी खुबी निर्माण केलेली आहे की या असत्य मिथ्या असलेल्या या प्रपंचामधूनच आपल्याला काय करायचं आहे, सत्याचा शोध करायचा आहे. भगवंताचे जे भगवत सत्य स्वरूप जो भगवंत आहे त्या भगवंताचा शोध करायचा आहे, त्याची योजना आणि त्याला लागणारी वस्तू म्हणा, परिस्थिती म्हणा, त्याला लागणारे जे काही म्हणजे आपल्यामध्ये योग्यता असेल ते सगळे भगवंताने देऊनच पाठवलेले आहे. हे शरीर आहे, याच्यामध्ये मन आहे आणि बरोबर बुद्धी आहे, अंतःकरण आहे, प्राण आहे, हे सगळे जर आपण म्हणजे जीवनातले खरे सत्याचा शोध लावण्यामध्ये जर आपण लावलं तर खरोखर आपले जीवन सार्थक होऊन जाईल. त्या सत्याचे साक्षात्कार झाले तर आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊन जाऊ. म्हणूनच मोठमोठे साधू सत्पुरुष समर्थ म्हणा, ज्ञानेश्वर महाराज म्हणा, तुकाराम महाराज म्हणा, आणखी तसेच मोठमोठे सत्पुरुष ब्रह्मचैतन्य महाराज, ब्रह्मानंद महाराज, हे सगळे अगदी लहानपणी जागे झाले. त्यांना वाटलं की या देहावर आपण अवलंबून या देहाला फक्त म्हणजे आपण राग करून करून आम्ही काय कधी आपल्याला सुख मिळणार नाहीये. पण देह म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आम्हाला जे मिळालेले आहे त्या इन्स्ट्रुमेंटचे उपयोग करून घेऊन आम्ही खरोखर मी कोण आहे त्याचे आपण शोध लावायला पाहिजे. समाधान म्हणजे काय आहे त्याचे आपण शोध लावायला पाहिजे. महाराज म्हणाले मला लहानपणी पुष्कळ वेळ मिळाली म्हणून मी समाधानाचा शोध घेतला आणि शेवटी मला समाधान मिळाले म्हटले, अखंड समाधान मिळाले. या जगातल्या कुठल्याही वस्तू व्यक्ती परिस्थितीने भंग न पावणारे मला समाधान मिळाले म्हणाले. असे समाधान आपल्याला सुद्धा अपेक्षित आहे. पण आम्ही भ्रमे म्हणजे आम्हाला ते विभ्रममध्ये पडलेलो आहोत. आपल्याला हिप्नोटायझेशन झालेलं आहे. आम्हाला काय हिप्नोटायझेशन झालेलं आहे, आम्हाला आमचे शरीरच आमचे मी खराब मी आहे आणि या शरीराने शरीर सुखी ठेवलो तर मी सुखी राहील आणि शरीर आपण आरोग्यवंत सजग वगैरे ठेवलो तर मी सुखी राहील आणि या शरीरातून मला प्राप्त होणारे जे या जगातले जे सुख आहे ते म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयापासून मिळणारे जे सुख आहे त्या सुख भोगून मी आयुष्यभर सुखी राहील अशी आमची कल्पना म्हणजे भ्रम झालेला आहे. त्याला हिप्नोटायझेशन सेल्फ हिप्नोटायझेशन झालंय. पण जोपर्यंत आपल्याला डी हिप्नोटायझेशन होत नाही त्या शरीराने मला सुख होणार नाही, या प्रपंचातून मला सुख मिळणार नाही, हे प्रपंच काही सुखाचं नाही. खरे सुख जे आहे हा शरीराच्या आत असलेल्या आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या
परमात्माशी तादात्म्य झाले तरच मला सुख मिळेल, त्या परमात्माची ओळख करून घेतली तरच मला सुख मिळेल, आणि त्या परमात्म्याशी परमात्म्याला प्रेम केले तरच मला सुख मिळेल, आणि त्याला पावले तरच मला सुख मिळेल, असे आपलं डिमोनटायझेशन व्हायला पाहिजे. म्हणून सत्पुरुषार्थ काय म्हणतात, तुम्ही काहीतरी करून अंतर्मुख व्हा. अंतर्मुख झाल्याशिवाय समाधान नाहीये. जगाचा जगाचा पसारा तुम्ही किती जरी वाढून घेतला तरी सुद्धा माणसाच्या मनाला समाधान होणे हे कदापि शक्य नाहीये. माणसाच्या मनाला समाधान केव्हा होईल, जेव्हा ते अखंड समाधानाचं जे स्वरूप जो परमात्मा आहे त्याच्याशी तादात्म्य झाल्याशिवाय समाधान मिळणार नाही, आणि तोपर्यंत जीवनातले प्रश्न संपणार नाही, समस्या संपणार नाही, जीवन समाधानपूर्ण होणार नाही. म्हणून महाराज नेहमी म्हणायचं, काहीतरी करून तुम्ही भगवंताची ओळख करून घ्या, त्याच्याशी संपर्क साधा, आणि तो परमात्मा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप आणि अखंड अनिर्वचनीय तो परमात्मा सर्वत्र व्यापलेला आहे. जसे आकाश आपल्या भोवती सर्वत्र व्यापलेला आहे, त्याच्यापेक्षाही हजार पटीने सूक्ष्म असलेला परमात्मा आपल्या भोवती संपूर्ण व्यापून राहिलेला आहे. त्या परमात्म्याचे तादात्म्य होण्यासाठी सध्याचे जे आपले मन आहे किंवा आपली बुद्धी आहे, त्या बुद्धीने त्या मनाने किंवा या इंद्रियाने त्या परमात्म्याला आम्ही समजू शकत नाही, त्याला बघू शकत नाही, ऐकू शकत नाही. मग त्यासाठी एक वेगळे मन तयार करून घ्यावं लागतं, त्यासाठी वेगळी बुद्धी आपल्याला तयार करून घ्यावी लागते. ही बुद्धी म्हणजे शुद्ध बुद्धी म्हणतात त्याला. शुद्ध मन, निष्कर्मश मन, आपल्या सध्याचे मनामध्ये या जगाचे जे दृश्य बनलेलं आहे, वस्तू व्यक्ती परिस्थिती जे बनलेले आहे, ते दृश्यच आपल्याला काय की मनातले मालिन्य आहे. हे मालिन्य काढल्याशिवाय आपल्याला काय होणार नाही, भगवंताचे दर्शन होणार नाही. म्हणून आमची महाराजांनी आयुष्यभर यासाठी खटपट केली. त्याला त्यांनी अगदी सोप्यातलं सोपं साधन त्यांनी म्हणजे त्यांनी स्वतः करून त्याचा अनुभव घेऊन त्यांनी आपल्या गुरुच्या आज्ञाप्रमाणे तेच साधन त्यांनी जगभर पसरले, अर्थात सांगितले, लोकांना आयुष्यभर सांगितले. त्यासाठी पुष्कळ कष्ट भोग सोसले आणि पुष्कळ प्रकारचे ज्या म्हणजे आपल्या भोगांच्या समाजातून अनेक प्रकारचे त्रास कष्ट सहन केले, तरी सुद्धा समाजाबद्दलच्या कळकळीने ते नेहमी ते आयुष्यभर नामस्मरण करायला सांगितले. साधन म्हणजे नामस्मरण आहे, भगवंताचे स्मरण. आपण दिवसभर 24 तास नामस्मरण करायला पाहिजे, आणि त्या नामस्मरणाच्या साधनेला म्हणजे पुष्टी देणारे पूरक असलेले आणि त्याच्याबद्दल संतोष होऊन तू संतुष्ट होऊन आपल्या साधनेमध्ये येणाऱ्या अडचणींना म्हणजे त्रास अडचण काहीतरी येत असेल म्हणजे त्यांना दूर करण्याची काही शक्ती अंगामध्ये आहे, ही शक्ती म्हणजे देवता आहे. या सगळ्या देवतामध्ये महाराजांच्या याच्याप्रमाणे अर्थात महाराज नेहमी म्हणायचे की मारुती हा असा देवता आहे की आपल्या साधनेमध्ये आपल्या प्रपंचामध्ये असलेल्या अडचणी किंवा म्हणजे आपल्याला जे काही म्हणजे त्रास होत आहे ज्याच्या त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत आहे, ते समजे म्हणजे आता रोग म्हणा किंवा काहीतरी आजारपण म्हणा किंवा काहीतरी पैशाचे तापत्रय म्हणा, हे सगळ्या प्रकारचे तापत्रय दूर करून आपल्या साधनेची वाट प्रशस्त करून देणारे देवता म्हणजे साक्षात मारुती आहे. म्हणूनच महाराजांनी अर्थात म्हणजे समर्थांनी सुद्धा अर्थात ते मारुतीची उपासना सांगितलेली आहे. हा उपासना याच्यामध्ये मारुतीची उपासना करायला सांगितलेली आहे. आम्ही सुद्धा पहिल्यापासून मारुतीची उपासनाच करत आलो. उपासना करायचं म्हणजे आम्ही भगवंताजवळ बसायचं. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे, आमच्या घरी किंवा देवळामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये जिथे भगवंत असेल त्याच्याजवळ जाऊन बसणे एक प्रकारचं उपासना आहे. पण आम्ही आतापर्यंत उपासना अशा पद्धतीने सांगितलेली आहे, पण आता त्याला आणखी सोपं करून सांगण्याच्या दृष्टीने आम्ही काय म्हणतो की आम्ही तिथे बसून म्हणजे कुठेही बसून आम्ही जरी नामस्मरण केलं किंवा काहीतरी देवाचे स्तोत्र वगैरे म्हटलं तर देव तिथे येतो, येतो नाहीये, तिथे उपस्थित आहे. 24 तास अखंड तिथे परमात्मा आहेच,
आम्ही कुठेही बसून जरी आपली उपासना केली, त्या उपासनेच्या याच्यामध्ये आम्ही पूर्वी राम रक्षा हनुमान चालीसा भीमरूपी इत्यादी सांगत होतो, पण हळूहळू काय होऊन आलेले परिस्थिती इतके म्हणजे काळाचं किंवा म्हणजे परिस्थितीचे म्हणजे हे झालेले आहे की कठीणता झालेली आहे, परिस्थिती कठीण झालेली आहे की आपल्याला तसे स्वस्थ बसून भगवंताची उपासना करायला सुद्धा वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही असा एक विचार किंवा आपल्या मनाने आम्ही केलेला विचार नाही, आम्ही साधू संतांच्या तोंडून ऐकलेला विचार आहे की आपण कुठेही बसून म्हणजे समजा उपासनेच्या रूपाने आम्ही हनुमान चालीसा म्हटलं तर आपल्याला निश्चित मारुतीची कृपा होईल आणि त्या मारुतीच्या कृपेने आपल्याला भगवंताचा म्हणजे भगवंताचे दर्शन होईल, त्याचे प्रेम प्राप्त होईल आणि त्याच्या त्याची कृपा होईल. या दृष्टीने आमच्या मनात आलं की आम्ही ऐकलेलं होतो उत्तर भारतमध्ये असताना पुष्कळ साधू संतांच्या तोंडून हनुमान चालीसा आपल्या जीवनामध्ये आपण अखंड म्हणत राहिलो. आता एक उदाहरण सांगायचं म्हणजे आमचे एक गुरुबंधू होते, ते म्हणजे आपल्या गोंदामध्ये जे अण्णासाहेब गाडगीळ म्हणून एक ट्रस्टी होते, त्यांचे पुतळे म्हणजे ते घनश्याम गाडगीळ म्हणून होते. ते भोगलेवाडी पहिल्यांदा ते सांगलीचे, ते भोगलेवाडी ग्लास फॅक्टरीमध्ये म्हणजे ते सीए म्हणून काम करत होते. त्यांना पूर्वी हळू काय झालं की त्यांना म्हणजे स्लिप डिस्क झाले, स्लिप डिस्क झाल्यावर त्यांना बसून काम करता येईल म्हणून त्यांना मुंबईमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रॅक्शन वगैरे घालून तिथे त्यांना बेडरेस्ट वगैरे दिलेले होते. त्यावेळी ते म्हणाले की तुम्हाला म्हणजे इथे पुढे त्याच्या पुढे सुद्धा जास्तीत जास्त तुम्हाला फिरता येणार नाही, म्हणजे तुम्ही काहीतरी जास्तीत जास्त झोपून राहावं लागणार आहे, म्हणजे हे वगैरे होत नाही म्हटल्यानंतर त्यांच्या मनात असे विचार आले की त्यांना वाटलं आता आपल्या आयुष्यभर असे काढण्यामध्ये काय अर्थ आहे. त्यापेक्षा आम्ही इथे त्यांनी मारुतीला प्रार्थना केली की मी रोज 100 वेळ म्हणजे हनुमान चालीसा म्हणणार म्हणतोय, पडल्या पडल्या कॉल मी रोज 100 वेळ हनुमान चालीसा म्हणतो, तुम्ही मला याच्यातून म्हणजे सुरक्षित बाहेर काढला तर मी आयुष्यभर नामस्मरण करेन, असे ते मनात ठरवून त्यांनी रोज 100 वेळ हनुमान चालीसा पठण करून लागले. बरोबर 100 दिवस झाले तेव्हा 3 महिने 3.5 महिने झाल्यावर डॉक्टरांनी त्यांचे बेड काढले, रक्षण काढले आणि फिरून बघा म्हणाले ते एकदम इतके म्हणजे व्यवस्थित झालेले होते. ते तिथून सरळ त्यांनी काशीला गेले, काशीहून त्यांनी रेसिग्नेशन पाठवून दिले की मी नोकरी करणार नाही म्हणून. तेव्हापासून ते काय झाले की आयुष्यभर ते नामस्मरण करत राहिले, म्हणजे सगळ्यांना असे घरातून करून जावं जावं असं काही नाहीये, पण त्यांचे ते म्हणजे हे होतं एवढे काय म्हणजे तो म्हणजे स्लिप डिस्कचा त्रास जो होता तो त्रास कमी झाला आणि त्यांना समाधान मिळाले. अशा पद्धतीने आम्ही असे कित्येक लोकांचे परिचय जो आहोत, आम्ही जर नियमाने कमीत कमी मी काय म्हणतो की कमीत कमी रोज 11 पाठ जर केले तर निश्चितपणे आपल्याला काय होतं की त्या मारुतीची कृपा आपल्यावर होऊन आपल्या प्रपंचामध्ये सगळ्या प्रकारांनी मारुती आपल्याला सांभाळतो आहे. तुलसीदासांना मारुतीनेच रामाचे दर्शन करून दिले, आम्ही मारुतीची वसुली लावले तरच आम्हाला म्हणजे महाराजांचे महाराजांच्यासाठी मारुतीची वसुली सुद्धा लागत नाही. आम्ही महाराजांची वसुली लावून मारुतीचं दर्शन आणि रामाचे दर्शन करून घेऊ शकतो. का म्हणजे मारुती महाराज म्हणजे आई असल्यासारखे, भगवंत म्हणजे वडील असल्यासारखे आहे, पण आई लावले की वडिलांच्याकडून आपले जे काय काम होणार ते होऊन जाईल. परत ठीक आहे, पण ते काय आहे की मारुती सुद्धा तसेच अगदी प्रेमळ आहे आणि तो सुद्धा आपल्याला म्हणजे अनुग्रह करतो आहे, म्हणून आमच्या मनात आलं की आपण एक थोडे म्हणजे जास्ती संख्येने एक उपासना करायला पाहिजे. अशा दृष्टीने आम्ही 11 कोटी हनुमान चालीसा म्हणण्याचं संकल्प केला तोडला आणि त्या दृष्टीने कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि मी हिंदीमध्ये सुद्धा प्रवचन करून उत्तर भारतातल्या लोकांना सुद्धा म्हणजे या मारुती हनुमान चालीसाच्या उपासनेमध्ये मी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी अशी कल्पना आहे की सध्याच्या या कोरोनाच्या दंड दूषित वातावरणामध्ये आपल्याला हनुमान चालीसा
अत्यंत उपयोगी पडणार आहे. वायूचं मालिन्य सगळे स्वच्छ करण्यासाठी, निर्मल करण्यासाठी मारुतीची उपासना फार गरजेची आहे असे वाटून मी आम्ही ते आश्रममध्ये सकाळी 10 ते रात्री 10:30 पर्यंत आमच्या आश्रमवासी सगळे दोघे दोघे बसून अखंड हनुमान चालीसा पाठ करताय. अशा पद्धतीने आम्ही घरोघरी पुष्कळ लोकांनी, मला काय वाटतं की असे सुद्धा आपण करायला पाहिजे, ज्या दिवशी समजा आपला शनिवार आहे किंवा रविवारच्या दिवशी सुट्टी आहे तेव्हा घरात समजा 4-5 माणसं आहोत तेव्हा आपण सगळ्यांनी बाली बाकीने म्हणजे एक दात्यावर एक म्हणजे असे बसून म्हणजे दिवसभरात 100 पाठ करू शकतो. असे काहीतरी काहीतरी म्हणजे आपण पद्धतीने आपल्या प्रपंचामध्ये उपासना आणण्याचे प्रयत्न करायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटते, आम्ही चिंतामणीला गेलो होतो तेव्हा एकांच्या घरी गेलो होतो, ते चिंतामणी राम मंदिरचे पुजारीच होते, त्यांच्या घरी आम्ही गेलो तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले की ते 3 वर्षातले 365 दिवस रोज राम जन्मोत्सव करतात. म्हणजे रोज 12 वाजता ते पाळणे बांधूनच ठेवलेले असतात. रोज 12 वाजता घरातली माणसं जेवण दोघे तिघे चौघे आणि बाजूचे आसपासचे लोक सुद्धा कधी येतात कधी येत नाही, पण त्या रोज मात्र त्या रामाला पाळण्यामध्ये घालणे, त्याला झोपड्यात म्हणजे काहीतरी झोपडीचे हे करणे वगैरे, नैवेद्य करणे वगैरे सगळे करून म्हणजे जसे आपण रामनवमीच्या दिवशी करतो तसे ते रोज करत होते. मला आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की 12 वाजता आम्ही सगळे इथे येतो आणि त्या 15-20 मिनिट का होईना आम्ही रामाचे जन्मोत्सव करतो. मला वाटलं की आपण म्हणजे असे काय करू शकत नाही, मोठमोठे शहरातली माणसं ही सगळे म्हणजे कुटुंबाला ऑफिसला जाणारे लोक 12 वाजता ऑफिसमध्ये काय करावं लागतो, पण मी काय म्हणतो आपण म्हणजे कुठेही बसून मी नामस्मरण करू लागलो की आपल्या अंतःकरणामध्ये रामाचे जन्म झाल्यासाठी आम्ही हनुमान चालीसा म्हणू लागलो की हनुमंताच्या हृदयामध्ये असलेला राम आमच्या जवळ आल्यासाठी होते. अशा पद्धतीने एक भावपणाने, भक्तीने, भावनेने, प्रेमाने आम्ही आता ज्या आतापर्यंत सांगितलेल्या उपासनेमध्ये आम्ही 11 वेळ हनुमान चालीसा म्हणायला म्हणा सांगत असत, सकाळी 5 वेळ म्हणा आणि संध्याकाळी 6 वेळ म्हणा, पण मला काय वाटतं की त्याने म्हणजे पुष्कळ लोकांना तसे करणे कठीण पडतं. त्यामुळे आम्हाला वाटलं की आपण त्याला म्हणजे फारस बंधन न घालता हनुमान चालीसा कुठेही बसून कुठल्याही वेशभूषण मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला शौच अशौचात बंधन नाहीये आणि साधनेला खरोखर बंधन नाहीये, पण काय की ते उपासना रूपाने करायचं असेल, पूजा करायचं म्हणतात आम्ही उद्या हिंडत पूजा करू शकत नाही. पूजा करण्यासाठी देवासमोर बसूनच पूजा करावं लागतं. तसे काय देवाला आपल्या बरोबर घेऊन एखाद्या टोपलीमध्ये देवाला घेऊन आम्ही पूजा करत हिंडू शकत नाहीये. तसे म्हणजे उपासना करायचं म्हटलं की एकच ठिकाणी आपण मारुतीचे स्तोत्र करायचं म्हणायचं आहे भक्तीने, त्याचे म्हणजे स्तुती करायचं आहे म्हटल्यानंतर आम्ही कुठे ते हनुमान चालीसा म्हणू शकतो. आणि माझी अशी कर्तव्य आहे पुष्कळ लोकांची असे काल परवा दोन दिवस आम्ही मराठी तांबडी साधकांचे नाव वाचलेले आहे, आज मराठी साधकांचे वाचतो, एक दिवस मराठी एक दिवस तांबडी असे वाचणार आहे. पुष्कळ लोकांची अशी कल्पना झालेली आहे की आम्ही 11 वेळ म्हटले की संपलं, असं नाही. तुम्ही 11 वेळ म्हटल्यानंतर सुद्धा परत रात्री झोपेपर्यंत जे म्हणजे जे काय करता हनुमान चालीसा जेवढे वेळ पाठ करता ते सगळे सुद्धा तुम्ही लिहून घ्या, एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि हे 11 आणि बाकी दिवसभर म्हटले ते सगळे मिळून महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 किंवा 31 तारखेला म्हणजे महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवशी तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात त्या ग्रुपमध्ये घातले तर तुमच्या नावापुढे जे आम्हाला ते म्हणजे संख्या आपल्याला प्राप्त होईल. अशा पद्धतीने आम्ही प्रति महिन्याला ते संख्या म्हणजे एकत्र करण्याचे हे केलेलो आहोत. आम्हाला रोज प्रति महिन्याला 1 लाख हनुमान चालीसा पाठ पाहिजे आहे, म्हणजे एका वर्षाच्या शेवटी 3.5 कोटी म्हणजे हनुमान चालीसा पाठ होतात. म्हणून आम्ही म्हणजे जास्तीत जास्त लोक आणि जास्तीत जास्त संख्येने काल परवा काही काही लोक
44 वेळ म्हणण्याचे सुद्धा नाम आलेले आहे, 33 मंडळांचे पुष्कळांचे नाव आलेले आहे, त्याशिवाय 22 मंडळांचे नाव पण पुष्कळ आलेले आहे, आणि 11 मंडळांचे नाव तरी म्हणजे 2-2.5 पर्यंत आलेले आहे. पण मी काय म्हणतो की का तुम्ही हे बघितलं, काही लोक एक वेळ म्हणतो असे त्यांनी ते मेसेज म्हणजे आपले नाव नामाबरोबर पाठवलेले. एक वेळ म्हणायला किती मिनिट लागतात, 3 मिनिट, 24 तासामध्ये म्हणजे 23 तास 57 मिनिट आपल्या प्रपंचासाठी, आणि 3 मिनिट फक्त देवासाठी आम्ही देतो म्हटले तर तो देव आम्हाला सुखी देवा म्हटले तर तसं काय वाटतील सांगत. म्हणून मी काय म्हणतो, तुम्ही काय 24 तास नाम घेत बसला असे बसला तर तुम्हाला म्हणजे 24 तास जर आम्ही नाम घेत बसलो आम्हाला म्हणजे सर्व जगातले लोक आमचे पाया पडतील, पण आमचे असे काय आमच्याकडून ते काय होणे शक्य नाही. 24 तासामध्ये कमीत कमी 24 मिनिट तरी आम्ही भगवंताचे नाम घेतले तरी पुष्कळ आहे. म्हणून कमीत कमी काय आहे की 11 वेळ तरी अगदी मिनिमम म्हणून आम्ही कमीत कमी म्हणून आम्ही 11 वेळ तरी पाठ करायला पाहिजे. त्याशिवाय दिवसभर केलेले हनुमान चालीसा कुठे तुम्हाला 5 मिनिट वेळ मिळाली, झाडाखाली बसलेला आहात किंवा ऑफिसमध्ये बसलेला आहात, तुम्ही शांतपणे तिथे बसून एक वेळ हनुमान चालीसा म्हटला ते सुद्धा हिशोबमध्ये घेऊ शकता, 2 वेळ म्हटला ते हिशोबमध्ये घेऊ शकता. असे आपल्याला म्हणजे त्यासाठी म्हणजे 11,000 लोक रोज 11 प्रमाणे म्हटले तर 3 वर्षामध्ये 11 कोटी हनुमान चालीसा पाठ होतील. त्या दृष्टीने आम्हाला फार पुष्कळ लोक म्हणण्याची गरज आहे, त्या दृष्टीने आमची कर्तव्य आहे. आता मी संकल्प तुमच्या आजचे जे कोणी जे काही नाम आलेले आहे त्यांच्या नामाने मी आता संकल्प सोडलेला आहे, महाराजांना अर्पण केलेले आहे, आणि आता फक्त त्यांचे नाम वाचतो आणि महाराजांना प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्या सर्वांना आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर देवो. असेच आपल्या सर्वांना आज आणखीन एक गोष्ट सांगतो, आज आम्हाला कोणाचे तरी फोन आलेला होता, त्यांनी आम्हाला म्हटले की आम्ही म्हणजे आश्रम मध्ये काय आता सध्या येऊ शकत नाहीये, घरी आपले हनुमान चालीसा म्हटले तर नामस्मरण म्हटले तर ते म्हणजे आपल्याला महाराजांचा संपर्क आल्यासारखे होईल काय असे ते म्हणाले. तेव्हा मी त्यांना 2 उदाहरण सांगितलं की समजा महाराज हे पडले म्हणा वृंदावन म्हणा ते काय आहे की सत्पुरुषांचे जे स्थान आहे आळंदी म्हणा पंढरपूर म्हणा भगवंताचे स्थान बद्दलकर म्हणा गोंदावले हेपळली असेच म्हणजे ब्रह्मान महाराजांचे स्थान जालिहार म्हणा किंवा गडधडी म्हणा असे सत्पुरुषांचे किंवा भगवंताचे जे जागृत स्थान असतात ते जागृत स्थान म्हणजे पॉवर हाऊस असल्यासारखे. आम्ही त्या पॉवर हाऊस होऊन म्हणजे संकल्प करण्याचा अर्थ सांगतो आहे, संकल्प करण्याचा अर्थ काय आहे ते सांग, आणि या पॉवर हाऊस होऊन आम्ही आमच्या घरापर्यंत एक वायरचे कनेक्शन घेणे म्हणजे संकल्प करणे आहे. आपण आपल्या घरी बसून संकल्प करणे म्हणजे आपले प्लग म्हणजे आपले इथे महाराजांचे जे पॉवर हाऊस आहे त्या पॉवर हाऊस मध्ये मोठे जे जनरेटर आहे त्या जनरेटरला आपण आपल्या प्लग पिन पिन लावल्यासारखे आणि त्या तिथून म्हणजे असे सूक्ष्म याच्यामध्ये म्हणजे आकाशातून ते वायरच म्हणजे वायर काय डोळ्यांना दिसत नाहीये, मोबाईलचे जसे ते सेंटरहून जसे येतात तसे प्रोग्राम तसे इथून सूक्ष्म असे दिव्य शक्ती तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या घरातले म्हणजे अंधार सगळे दूर होऊन तिथे उजेड पडत लाईट लागतात आणि त्या लाईटच्या प्रकाशामध्ये आपण सुखी होतो. अशा दृष्टीने हे पॉवर हाऊस असल्यासारखे इथून संकल्प करणे म्हणजे जे कोणी आपले वायर इथे लावतात त्यांना ते शक्ती प्राप्त होते, म्हणजे त्यांनी ती उपासना वगैरे करायला इकडूनच त्यांना शक्ती प्राप्त झाल्यासारखे होतं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांचे स्थान वृंदावन म्हणा हेपळे म्हणा हे सगळे जे आहेत आपल्या सद्गुरूंचे स्थान म्हणजे रेडिओ सेंटर असल्यासारखे किंवा टीव्ही सेंटर असल्यासारखे इथून सारखे म्हणजे आध्यात्मिक दिव्य भाव तरंग बाहेर निघत असतात, जगा जगामध्ये पसरत असतात. पण जे कोणी आपले रेडिओ चालू ठेवलेले असेल किंवा टीव्ही चालू ठेवलेले असेल त्यांना ते तरंगांचे त्यांना जसे फायदा होतो
त्यांना ते दिसतं, ऐकू येतं हे जसे आहे तसे आपण घरीपासून संकल्प करणे म्हणजे आपले रेडिओ चालू केल्यासारखे आहे किंवा आपले टीव्ही चालू केल्यासारखे आहे. रेडिओ चालू केले, टीव्ही चालू केले की इथून म्हणजे समाधानाची दिव्य शक्ती, प्रेमाची शक्ती, त्यांच्या दिव्य म्हणजे समाधानाची शक्ती, हे सगळं विद्युत रूपाचा म्हणजे सूक्ष्म रूपाने तुमच्या घरापर्यंत येत असतात. पण तुम्ही त्याला काय अभिमुख व्हायला पाहिजे, तुमचा रेडिओ चालू असायला पाहिजे. असे भगवंत म्हणतो हे जसे तुम्ही आपण असे अभिमुख असलो की महाराजांच्या दिव्य भावांचं जे स्पंदन आपल्या घरापर्यंत येत असतात त्याचा अनुभव आपल्याला येऊ लागतो. तो अनुभव येण्यासाठी आपण काहीतरी साधन करायला पाहिजे, ते माध्यम पाहिजे तुला. ते माध्यम म्हणजे रेडिओ चालू करणे जसे आहे तसे तुम्ही हनुमान चालीसा म्हणायला बसला की महाराजांच्या कडून इथून त्या रेडिओ सेंटर होऊन तुमच्या घरापर्यंत म्हणजे ते दिव्य भावशब्द भाव तरंग येऊन पोचतात तुम्हाला. हळूहळू हळूहळू तुम्ही ते म्हणत गेला, जास्तीत जास्त म्हणत गेला की तुमच्या अंतकरणामध्येच अनुभव येऊ लागतं की ते गोंधावले होऊन किंवा हेबळले होऊन किती विलक्षण म्हणजे आपल्याला समाधानाचं भाव येत आहे असं तुम्हाला वाटतं. त्या दृष्टीने आमची अशी कळकळे आहे, तुम्ही तुमचा रेडिओ चालू ठेवा. जेवढी वेळ चालू ठेवता तेवढे वेळ तुम्हाला म्हणजे इथून तुम्हाला म्हणजे भाव तरंग येत असतात. चालू ठेवणे म्हणजे जप करणे किंवा म्हणजे तुम्ही उपासना करणे, जप करणे म्हणजे मी काल सांगितलं परवा की पंच प्राण आहे आपल्या उपास साधनेचं. म्हणजे पहिले म्हणजे नामाचे स्मरण आणि दुसरे म्हणजे नामाचे लेखन आणि तिसरे म्हणजे उपासना रूपाने हनुमान चालीसाचे पठण आणि चौथे म्हणजे प्रवचन वाचन आणि पाचवे म्हणजे महाराजांचे चरित्र वाचन. अशा पद्धतीने आपण करत गेलो की खरोखर आपल्याला महाराजांची कृपा कृपेचा अनुभव येईल आणि समाधान वाटेल. सध्याचे या कोरोनाचा जो प्रचंड म्हणजे हे चाललेलं आहे तुफान, त्याचे सुद्धा हळूहळू हळू हे आपले जे साधनेचं तरंग जो आहे ते प्रचंड व्हायला पाहिजे. त्या तरंग त्या ते तरंग आणि ते व्हायरस या दोघ यांच्या दोन्हीमध्ये खूप मोठी लढाई होईल आणि व्हायरस सगळे म्हणजे आपल्या लोकांना निघून जातील आणि आपले भाव तरंगामुळे आपले जीवन शांत समाधानपूर्ण होईल म्हणून आपण खूप करायला पाहिजे. आता मी तुम्हाला म्हणजे आजच्या संकल्पानुसार माझ्याकडे आलेले म्हणजे हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचे सद्भक्तांचे नाव आलेले आहे, त्यांचे नाव मी वाचून दाखवतो. या लिस्टमध्ये सुद्धा 2-1 पर्यंत पोचलेले आहे. माझी अशी कळकळ आहे म्हणजे कित्येक लोक फक्त एक हनुमान चालीसा म्हणण्याचे त्यांनी हे केलेले आहे. पण कृपया माझी अशी विनंती आहे की आपल्याला 24 तास भगवंताने आम्हाला फक्त प्रपंचासाठी म्हणून दिलेले नाहीये. माझी अशी कळकळ आहे तुम्ही एकच्या पुढे आणखीन एक ठेवून म्हणजे 11 तरी रोज म्हणण्याचा प्रयत्न करा. त्याने तुमच्या प्रपंचामध्ये काहीही कमी होणार नाही आहे. प्रपंच व्यवस्थितच चालले, ते प्रपंच किती तरी केले तरी हे काय संपणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही कमीत कमी 5 तरी करण्याचे म्हणजे प्रयत्न करा अशी आमची कळकळी आहे. तरी म्हणजे आज हे पानचे पान जे एकेकांचे नाव आलेले, एक म्हणणाऱ्यांचे नाव आलेले, तेही नाव अत्यंत प्रेमाने मी वाचतो आहे. पण मुख्य आपल्याला कळकळी आहे की आपण थोडे 11 वगैरे 36 आहे पहिले नंबर डिव्हिजन केलेले आम्ही, ते पहिल्या नंबरचे 36 आहे, 33 ते 2-3 आहे, मग 21 झाले, 13 झाले, 11 ते पुष्कळ लोक आहे. पण ते 1 सुद्धा पुष्कळ लोक आहे. पण आम्ही हळूहळू ते वाढवून घ्यावं, वाढवून घेऊ अशा भावनेने वाढून घ्यायला पाहिजे. आपल्याला समाधान वाटायला पाहिजे. जेवताना आम्ही एकच घास खाऊ असे आम्ही म्हणत नाही. पोट भरले तरी आणखी आम्ही खातच असतो. पण हे म्हणत असताना एक म्हटले की आता पुढे असं वाटतं म्हणजे भगवंताला काय वाटत असेल असे आपण विचार करायला पाहिजे. असतात म्हणजे प्रपंचाचे विषय हो सुख पुरे असे कधी होत नाहीये. पण परमार्थाचा प्रश्न आले की आम्हाला काय होतं की नको कंटाळा आला वगैरे असे आम्ही म्हणतोय. खाऊन खाऊन कधी कंटाळा येत नाही, प्रपंच करून करून कधी कंटाळा येत नाहीये, प्रत्येकपणाचा कंटाळा आम्हाला कधीच येत नाहीये. पण कृपया आपण वाढून घ्या, जास्तीत जास्त म्हणा
11 कोटी त्यांना समर्पण करायचं आहे, त्यामुळे तुम्ही वाढवल्याशिवाय 11 कोटी कसे होणार? म्हणून कृपया तुम्ही जास्तीत जास्त करण्याचे पुढच्या महिन्यात तुम्ही महिन्याच्या शेवटी जे पाठवता त्यावेळी आता एक त्यांनी दिलेले आहे, त्यांनी पुढच्या महिन्यात तरी का होईना 2 करोड म्हणजे ती संख्या द्या आणि पुढच्या महिन्यात 3 करोड संख्या द्या असे हळूहळू वाढवत जावं अशी आमची कळकळीची प्रार्थना आहे महाराजांनी सर्वांना आयुष्य आरोग्य ईश्वर देव याशिवाय सगळ्यांना भगवंताची भक्ती नामाचे प्रेम आणि भगवंत सद्गुरु विषयाने निष्ठा देऊन तशी प्रार्थना करू। मी आता नाम वाचतो श्रीराम समर्थ। मी नाम वाचतो आणि त्यांचे गाव वाचतो, गोत्र आणि देवीचे म्हणजे रोजची त्यांची जी संख्या आहे ते वाचतात। सुरेखा पादामीकर मंतू कुटुंब 7 सदस्य सांगली 36, केशव खाडे रामदासी गोंदवले वसंत 33, विवेक प्रचंड इंदोर काश्यप 33, ऋचा जोशी पुणे वसंत 33, श्रीधर अडकर पुणे 21, संध्या प्रचंड इंदोर काश्यप 21, रजनी कली पुणे यात्री 13, प्रदीप टाटे भारद्वाज 13, शिवाजी शिंदे स्टेट सातारा कौंडिन्य 13, तुषार रहाणे नाशिक भारद्वाज 13, मंदार वाघ पुणे भारद्वाज 11, मिनल वाघ पुणे भारद्वाज 11, मुकुंद चिकोडी बेलगम भारद्वाज 11, खुशाली चिकोडी बेलगम भारद्वाज 11, संतोष चिकोडी बेलगम भारद्वाज 11, शांतनु चिकोडी बेलगम भारद्वाज 11, सुधाकर दलवी भारद्वाज 11, रुईकर चंद्रशेखर गणेश भारद्वाज 11, रुईकर शशिकला चंद्रशेखर भारद्वाज 11, नारायण गोविंद नांगली बेलगम काश्यप 11, अनुजा पाटील पुणे वशिष्ठ 11, सविता विलास कारकरे पुणे अत्री वशिष्ठ 11, दीपा अयाचित पुणे भारद्वाज 11, धनश्री बेहरे डोंबिवली पप्रव्या 11, श्रीपाद कुलकर्णी पुणे वशिष्ठ 11, अश्विनी कुलकर्णी पुणे वशिष्ठ 11, कविता खाडे गोंदावली वशिष्ठ 11, मीनल विंजे इंदौर वशिष्ठ 11, स्मिता अडकर पुणे अत्री 11, कुसुम प्रभाकर अडकर पुणे अत्री 11, मनोज मधुकर सराफ पुणे पोटीमास 11, विजय चंद्रकांत आठवले पुणे अत्री 11, गीता प्रभुणे पुणे अगस्त 11, विद्या जाधव कल्याण काश्यप 11, धनश्री पत्की गेवराय हरितस 11, संजय जोशी पुणे चांदी 11, अरविंद पोल मुंबई 11, स्मिता बाकोरे इंदौर जोशी 11, रेखा खंडेकर इंदौर गाली 11, माधव कुलकर्णी अत्री 11, सुनीता कुलकर्णी अत्री 11, सुधीर गिजरे पुणे देवरात 11, अनिता गिजरे पुणे देवरात 11, राम कदम दूरवास 11, केडी बोंगले पुणे भारद्वाज 11, डीपी बोंगले पुणे भारद्वाज 11, अलका पवार पुणे वशिष्ठ 11, प्रमोद जोशी सांगली अत्री 11, प्रतिभा जोशी सांगली अत्री 11, प्रतीक जोशी सांगली अत्री 11, पूर्वा जोशी सांगली अत्री 11, प्रवीण सुभेदार इंदौर कृष्णार्थ 11, चित्रा सुभेदार इंदौर कृष्णार्थ 11, सीता शिरोडकर मुंबई कौशिक 11, विजयमाला सुमले गटीवाटे भरत हेरवाड 11, शिल्पा राऊत नवी मुंबई वशिष्ठ 11, रंजना राऊत नवी मुंबई जमदग्नी 11, अभिजित नेर्लेकर भारद्वाज 11, सुरेश कुलकर्णी कोल्हापूर वशिष्ठ 11, माधुरी प्यारालीकर कल्याण काश्यप 11, रमेश जोशी सांगली भारद्वाज 11, शारदा अकिवाडे हेरवाड 11,
राजेश नाईक पुणे 11, प्रज्ञा पेडणेकर गोवा 511, चिरंजीव प्रचंड इंदौर 511, स्मिता सुरेश स्वामी पुणे वशिष्ठ 11, श्याम कामनकर नाशिक 511, राधिका कामनकर नाशिक 511, क्षमा भालेराव पुणे 11, विठ्ठल गायकवाड मुंबई 11, दीपक पदकी मुंबई 511, नैना पदकी मुंबई 511, स्वाति देशपांडे मुंबई गार्गी 11, आनंद देशपांडे मुंबई गार्गी 11, यशवंतराव कामतेकर नांदेड 511, मनीषा पाटील 10, डॉक्टर विजय कुलकर्णी कोल्हापूर 7, मनीषा पाटील 10, डॉक्टर विजय कुलकर्णी कोल्हापूर 7, स्मिता इनामदार कल्याण वशिष्ठ 7, ज्योति नेर वशिष्ठ 7, शीतल मात्रे 7, गायत्री श्रीदेवी दाक्षायणी पंढरपूर 7, श्रुति देशपांडे मुंबई गार्गी 7, शरायू आखरे नागपूर कौंडिन्या 6, जान्हवी नारायण अंगडी बेलगम काश्यप 5, प्रियंका सरवटे पुणे कौशिक 5, चैतन्य प्रसाद खाडे गोंदवले वशिष्ठ 5, सुधीर टोंगरे इंदापूर वशिष्ठ 5, योगिता कामटेकर नांदेड कश्यप 5, सुरेखा शेलके पुणे 5, उपेंद्र मुंडे पुणे हरित 5, प्रमोद जोशी नागपुर भारद्वाज 5, राजेश भोसकर कल्याण भृगु 5, सुरभा लहाने सिन्नर भारद्वाज 5, पद्मजा महाजन पुणे महल महूल 5, शोभा लहाने नाशिक भारद्वाज 5, दशरथ लहाने नाशिक भारद्वाज 5, सारूभाई जगताप नाशिक भारद्वाज 5, गौरी उमेश चापेकर ठाणे अत्री 5, जमुना जैन सातारा भारद्वाज 5, सीमा जाधव रत्नागिरी कौंडिन्य 5, स्मिता कुलकर्णी पुणे वशिष्ठ 5, सुमित निपादी मांडिगे 5, सुजात कुमार 5, शैलजा कुमार पुणे जमदग्नी 5, गौरी बागड़े भार्गव 5, विनायक वाखरे नागपुर कौंडिन्या 5, कविता गायकवाड़ कोल्हापुर गौतम 5, विद्या दीक्षित पुणे जमदग्नी 5, प्राची पंचवाल पुणे गार्ग्य 5, सत्पुशिला निर्मुडे पुणे 5, तन्मय अड़कर पुणे अत्री 5, रोशन मिलिंद पाटील नवी मुंबई 5, अधोक्षज पदकी गेवराई हरित 5, तुकाराम ओगाडे इचलकरंजी काश्यप 5, वंदना लिमये मुंबई कपिल 5, वृषाली भाटे ठाणे शांतिज 5, कांचन जोशी पुणे जमदग्नी 5, चंदन जयंत पाठक पाठरे मुंबई 5, सतीश राऊत नवी मुंबई वशिष्ठ 5, रश्मि जोशी सांगली भारद्वाज 5, समीर सुमित मांडिगे कल्याण काश्यप 5, योगेश निकुंभ नाशिक काश्यप 5, सुजाता सुरेश छत्रे सांगली काश्यप 5, विनोद जाधव कल्याण काश्यप 5, प्रेमा जाधव सातारा कौंडिन्य 5, चंद्रकला गायकवाड 5, जयश्री तोराड इचलकरंजी भारद्वाज 5, विशाली आलेकर 5, श्रीराम बेंगिरी वशिष्ठ 5, जानकी बेंगिरी वशिष्ठ 5, पूनम मांडिगे कल्याण काश्यप 5, श्यामला मोहिते 5, मंदाकिनी लहाने नाशिक भारद्वाज 5, पूजा देशपांडे कोल्हापूर 5, मुकुंद देशपांडे मुंबई गार्गी 5, गीता गोविंद अंगडी बेलगम काश्यप 3, तेजल जोशी मुंबई काश्यप 3, क्षमा केड़कर पुणे शांडिल्य 3, प्रसन्न वाखरे हैदराबाद कौंडिन्य 3, उज्ज्वला भोसकर कल्याण प्रभु 3, कालिदास देंड सातारा भारद्वाज 3, संजय गायकवाड़ मुंबई 3, अविनाश देशपांडे भारद्वाज 3, लक्ष्मी पेडणेकर गोवा वशिष्ठ 3, सुफल पेडणेकर गोवा वशिष्ठ 3,
कविता जोशी, कृष्णार्थ तीन, अरविंद ऋषभ पुणे तीन, वीणा तैलंग नागपुर कौशिक तीन, तन्मय जोशी नासिक मोंगल तीन, अतुल पुणतांबेकर दुबई लोकशक तीन, लोकाक्ष तीन, गीता पाटील पुणता पंढरपूर काश्यप तीन, अवधूत कलंगुटकर गोवा वशिष्ठ तीन, मैत्रेय पुणतांबेकर दुबई लोकक्ष तीन, ऋषिकेश पुणतांबेकर दुबई लोकक्ष तीन, नितिन गोड गोखले पुणे काश्यप दोन, तनुश्री पेडणेकर ठाणे कश्यप दोन, वृषाली धुरी चरण चुना भट्टी दोन, चंद्रकांत माढेकर पुणे अत्री दोन, चित्रा माढेकर पुणे अत्री दोन, पल्लवी वाखरे हैदराबाद कुंभिण्य दोन, राजेश अनंत नाईक पुणे काश्यप दोन, राजेंद्र जोशी नागपूर भारद्वाज दोन, विकास पाटील बेलगम दोन, जेवन देशपांडे दोन, अनुराधा देशपांडे मोहन भार्गव दोन, मिलन कुंभार कराड दोन, प्रज्ञा हिरेमठ बांशी दोन, अश्विनी कनेरे नवी मुंबई काश्यप दोन, दत्तात्रय पदकी गेवराय हरिकर दोन, अद्वय पदकी गेवराय हरिकर दोन, उषा किरण जोशी अमरावती भार्गव दोन, पल्लवी नाईक पुणे दोन, नरेंद्र तैलंग नागपूर कौशिक दोन, जयंती गोखले ठाणे कश्यप दोन, आरती विष्णु भनवासे दोन, भरत मुर्गेंद्र एडवणवर दोन, मनीषा पाठक वडोदरा कौशिक दोन, विठ्ठल अनंत माने इतलकरंजी दोन, उज्ज्वला देशमुख नाशिक जमदग्नी दोन, भाग्यश्री जोशी कृष्णा कृष्णार्थ दोन, मनीर मनादी रहाने नाशिक भारद्वाज दोन, तेजस्वी रहाने नाशिक भारद्वाज दोन, सुवर्ण कुलकर्णी काश्यप दोन, गिरीश अयाचित एक, विभाग चुनेकर थाने कौशिक एक, जयश्री सुदेकर सदेकर पुणे गिरीवत एक, विशाली सुधाकर भाटे थाने खंडित एक, सुष्मिता दुर्गुले वशी वाशी भारद्वाज एक, प्राची पंडित थाने भार्गव एक, संजय कसोड़ेकर नाशिक काश्यप एक, शुभांगी ठाकुर पुणे सावंकृत एक, आरती भागवत पुणे एक, नित्या वाखरे हैदराबाद कांडिल्य एक, प्रकाश जकरे इचलकरंजी एक, गिरीश प्रभुणे पुणे अगस्त एक, मुक्ता कुलकर्णी पुणे काश्यप एक, ज्योति नेहर नाशिक खलत एक, प्रतिभा पटोड़कर पुणे वशिष्ठ एक, सुजाता जोशी पुणे वशिष्ठ एक, विहंग देशपांडे मोहन भार्गव एक, किशोर पालखी डोंबिवली सांख्यालयन ए, मंजिरी पालखी डोंबिवली सांख्यालयन ए, सतीश कुलकर्णी पुणे वशिष्ठ ए, योगेश बिंजे इंदौर वशिष्ठ ए, शोभा पाटील मुंबई लोकक्ष ए, उषा शिंदे मुंबई शत्रुघ्न ए, सुलभा मुंडाने पुणे काश्यप ए, विद्या देशपांडे अमरनाथ वत्स एक, निकिता कलकर पुणे काश्यप एक, सुजात कवि बेंगलुरु एक, योगेश धगड़े पुणे एक, कल्पना आनंदराव कल्याण काश्यप एक, नीलिमा कुलकर्णी पुणे भारद्वाज एक, आशा कुलकर्णी मेरठ एक, वैशाली वैद्य मुंबई गार्ग एक, मंजुला राजेंद्र जैन अकोला एक, वीणा मानेकर मुंबई वत्स एक, अनघा चौधावकर इंद्रो कौशिक एक, पीयूषा जोशी सांगली भारद्वाज एक, आदित्य किलमेदार आशा अशोक वैद्य ही
शांति आदित्य चिन्मयदा शांति सविता तोड़कर ऐकवाड़ी ए स्नेहल महाजन डोंबिवली पराशर एक रंजना महाजन डोंबिवली पराशर एक चैताली आनंदराव कल्याण काश्यप एक स्वाति चौधरी डोंबिवली भूषण जी एक भूषण पाठक वडोदरा कौशिक एक गणेश काम काम कामंकर नाशिक काश्यप एक नीलिमा पालीवाल पुणे पराशर एक शुभंगी पाठक डोंबिवली शांति एक मीनाक्षी जगदीश पवार राजुरी काश्यप एक गिरीश भांगड़े पुणे एक रोहिणी इनामदार पुणे वसित एक शोभा निकम पुणे पराशर एक प्रभा वड़संगकर गोवा मौद्गल्य एक मनाली इनामदार वसित एक वीणा कुलकर्णी कोल्हापुर कौशिक एक मीनाक्षी देशमुख नाशिक जमदग्नि एक प्रिया परांजपे पुणे विषाणु वृद्ध एक चैतन्य पुणे काश्यप एक शार्वरी निशाल पुणे काश्यप एक सुधा निशाल पुणे काश्यप एक सुनंदा प्रचंड इंदौर काश्यप एक सुधीर प्रचंड इंदौर काश्यप एक ऋचा कुलकर्णी कोल्हापुर कौशिक एक विष्णु कामतकर काश्यप एक अपना परांजपे अनवेल विषाणुवृद्ध एक अपर्णा काले वाई भारद्वाजे संध्या वालके पुणे वसित एक प्रमीणा प्रचंड इंदौर काश्यप एक संजय प्रचंड इंदौर काश्यप एक सुमित प्रचंड इंदौर काश्यप एक स्वप्ना प्रचंड इंदौर काश्यप एक दिलीप शोपुरकर इंदौर भारद्वाज एक रूपाली नंगरे पुणे एक दीर्घा शोपुरकर इंदौर भारद्वाज एक रूपाली नंगरे पुणे एक महेश नंगरे पुणे एक रोहिणी बोधाई आलंदी भारद्वाज एक कृष्णा बोधाई आलंदी भारद्वाज एक दत्तात्री बोधाई आलंदी भारद्वाज एक रूपाली बोधाई आलंदी भारद्वाज एक वैष्णवी बोधाई आलंदी भारद्वाज एक हर्ष बोधाई आलंदी भारद्वाज एक सिद्ध बोधाई आनंदी भारद्वाज एक स्वाति दिवेकर मुंबई वसित एक अभिजित पोपटे नाशिक काश्यप एक गीतांजलि वैद्य पुणे भारद्वाज एक वैशाली देशमुख पुणे शांति एक सुमित मोरिल इंदौर वसित एक मुग्धा मोहरिल वसित इंदौर वसित एक पीयूष मोहरिल इंदौर वसित एक गौतम मोहरिल इंदौर वसित एक प्रभाकर मोहरिल इंदौर वसित एक प्रतिभा मोहरिल इंदौर वसित एक स्मिता मोहरिल इंदौर वसित एक अशा रूपाने हे सगळ्यांना मी महाराजांच्या समोर म्हणजे महाराजांच्या उपस्थित सन्निधीमध्ये या सगळ्यांचे मी नाव वाचलेले आहे. त्या सगळ्यांच्या नावाने संकल्प झालेला आहे आणि आपण सगळे आजपासून किंवा परवापासून ज्या दिवशी पूर्ण मराठीमध्ये संकल्प झालेला आहे त्या दिवसापासून रोज आपण जी संख्या दिलेली आहे त्या संख्याप्रमाणे म्हणजे आता म्हणजे रोज हनुमान चालीसा म्हणण्याचं पाठ सुरू करायला पाहिजे. माझी अशी कळकळी आहे की आता हळूहळू आपण वाढवत जा म्हणजे वाढून घ्या आणि प्रपंच हे काय म्हणजे आपल्याला सुटलेलं नाहीये त्या प्रपंचामध्ये राहून आपल्या जास्तीत जास्त भगवंताची कुठल्या कुठल्या तरी निमित्त आता एक निमित्त आलेलं आहे. 3 वर्ष आपण महाप्रभूंची उपासना हनुमंताची उपासना त्याच्या अंतकरणामध्ये असलेली रामाची उपासना आणि राम ज्यांचे अधिदैवत आहे असे महाराजांची उपासना आणि महाराज जे मारुतीचे अवतार आहे त्या महाराजांची आपल्याला उपासना करायची आहे. हे तिन्ही दैवत म्हणजे एकच असल्यासारखे आहे. या तिन्ही दैवतांची आपण उपासना करू. आणखीन पुढच्या महिन्याच्या
उनके चरण भी उनके हरू हरू प्रोग्रेस उनके हरू हरू वाढत आहे पहिले आपले दिवस भरात कमी कमी म्हणजे आता मला असे वाटतं की काही लोक अकरावे उपासनेमध्ये करत असलेले असून त्यांनी नंतर जे काही दोन तीन चार नंतर जे आता दिलेले आहे ती काय असे मला शंका आहे पण असे असले तरी असे असले तर ते अकरा धरूनच आपण म्हणजे संख्या द्यायला पाहिजे ते अकरा सोडून संख्या द्यायचं नाही ते उपासनेमध्ये आपण एकंदर दिवसभरात एवढे आपण आपल्या तोंडाने उच्चार करतो हनुमान चालीसा रूपाने रूपाने तेवढे सगळे आम्हाला तुम्ही संख्या रूपाने इथे प्रति महिन्याच्या शेवटच्या दिवशी पाठवायला पाहिजे तुमच्या तुमच्या ग्रुपमधूनच पाठवायचं आहे ते सगळे तुम्हाला सांगतील आणि त्या पद्धतीने व्हॉट्सअपमध्ये मेसेज सुद्धा म्हणजे पाठवतील पण मुख्य म्हणजे आपल्याला जास्त करायचं आहे त्यामुळे म्हणजे 50-50 लोक फक्त एक एक म्हणणारे याच्यामध्ये आहे त्यामुळे मला फार खरं वाटते की एक एक म्हणणारे आता हळूहळू तीन करून घ्या तीन म्हणणारे पाच करून घ्या आणि पाच म्हणणारे हळूहळू 7, 9, 11 अशा पद्धतीने वाढवत जावा आणि तुम्हालाही समाधान होतं त्याने म्हणजे एवढे मोठे या म्हणजे महाराजांच्या म्हणजे भगवंताच्या या उपासनेमध्ये अनुष्ठानामध्ये आम्ही जास्तीत जास्त आमच्या म्हणजे म्हणजे आपल्याला जे काय वेळ मिळतं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ याच्यासाठी आम्ही म्हणजे म्हणजे त्याचा उपयोग करून घेण्याचे आम्ही प्रयत्न केलेलो आहोत अशा दृष्टीने मला समाधान वाटतं आणि मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो पुढच्या लिस्टमध्ये पुढच्या पुढच्या म्हणजे लिस्टमध्ये ग्रुपमध्ये जे देणारे असतील महाराष्ट्रातून त्यांनी जास्तीत जास्त घेण्याचे प्रयत्न करा आणि कुठल्याही गोष्टीविषयी तुम्हाला काहीतरी शंका वगैरे असेल तर मंदारबाग पुणे यांच्याशी बोलून ते समाधान करून घ्या किंवा आमच्याशी आम्हाला फोन करून सुद्धा तुम्ही त्या गोष्टीविषयी समाधान करून घेऊ शकता की महाराजांनी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्या सगळ्यांना आनंदित करो आणि पुढचे लिस्ट जे आहे मी परवा उद्या गांधीचं लिस्ट वाचणार आहे महाराजांच्या समोर आणि परवा परत मराठीचे मी म्हणजे सगळ्यांचे नाव वाचणार आहे त्या नावामध्ये त्या नावामध्ये जास्तीत जास्त म्हणजे म्हणण्याचे संकल्प केलेली माणसं असायला पाहिजे म्हणजे महाराजांनाही खूप म्हणजे बरं वाटतं त्यांनाही वाटतं की उपासना रूपाने जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे असे त्यांना वाटतं म्हणून मी गडकरींनी विनंती करतो महाराज आपल्या सर्वांना आनंद करतो तसे सांगू जानकी जीवन स्मरण जय जय राम